त्यातील गेल्या 70 वर्षांपासून धनगर समाजाची अनुसूचित जमातीमध्ये अंमलबजावणी करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजाला दिलेला शब्द आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीत तात्काळ आरक्षण मिळावे, तसेच घरकुल योजना जी लागू झाली आहे त्याच्या अटी शिथिल करून आदिवासी घरकुल योजनेप्रमाणे लागू कराव्यात, अशा अनेक मागण्या मान्य कराव्यात अशी मल्हार आर्मीचे संस्थापक सुरेशभाऊ कांबळे यांनी पत्रकार परिषदेत मांडली. धनगर समाज ST आरक्षण अंमलबजावणी करावी, प्रमुख मागण्या तातडीने मंजूर कराव्यात, अन्यथा बुधवार दिनांक 18 मार्च 2020 रोजी मातोश्री या निवासस्थानी आमरण उपोषण करण्यात येईल असे सांगण्यात आले. यावेळी बाळूमामा बनकर, काकासाहेब मारकड, माऊली हरनावळ व अमोल कांबळे उपस्थित होते. आम्ही धनगर आरक्षणाच्या हक्काच्या मागणी घेऊन गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या गटातटामध्ये सरकारसोबत भांडत होतो, परंतु मध्यंतरी पंढरपूर या ठिकाणी 27 संघटना एकत्रित आल्या आणि त्यांनी ठरवलं की आपण सर्वांनी मिळून एकत्रित व्हायचं आणि या सरकारला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी भाग पाडायचं. आरक्षणाची अंमलबजावणी करा म्हणून त्यांना मागणी करायची आणि न दिल्यास या सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारायचं असा आमचा त्या ठिकाणी ठराव झाला. मग त्या ठिकाणी 27 संघटना एकत्रित येऊन आम्ही मल्हार आर्मीची स्थापना केली आणि या मल्हार आर्मीची स्थापना झाल्यानंतर त्या ठिकाणी एक बैठक घेतली आणि सरकारला इशारा दिला की येणाऱ्या 18 मार्च रोजी आम्ही मुंबई येथे मातोश्री मुख्यमंत्र्यांचे जे निवासस्थान आहे मातोश्री या ठिकाणी धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी उपोषण करणार आहोत आणि आमचं हे उपोषण हे आमरण उपोषण असणार आहे. आम्ही या उपोषणात जाताना शेळ्या मेंढ्या बायका पोरांसह या ठिकाणी हजारो कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी पोचणार आहोत आणि त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत. त्याच्या अगोदर जर मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला जर आरक्षण दिलंच, आरक्षणाची घोषणा केली, तर मग मात्र आमचं आंदोलन थांबू शकेल, अन्यथा कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचं आंदोलन थांबणार नाही. आम 60 वर्षापासून आरक्षणाच्या प्रश्नावरती अनेक संघटना आमच्या काम करत होत्या, लढत होत्या. येणाऱ्या 18 तारखेला मातोश्रीसमोर उद्धव ठाकरे साहेबांच्या घरासमोर जे आमरण उपोषण आम्ही करतो आहे त्याच्या एक 4-5 प्रमुख मागण्या आहेत. पहिलं तर एसटी आरक्षणाचं आहेच आहेच, त्याच धर्तीवरती जे बजेट गेल्या सरकारनं दिलं होतं त्याच्यामध्ये वाढ करून 2500 कोटी रुपये कमीत कमी बजेट सरकारने दिलं पाहिजे. घरकुलाच्या ज्या जाचकाठी दिल्या आहेत धनगर समाजाला त्या रद्द केल्या पाहिजेत आणि मेंढपाळावरती त्यांच्या आमच्या महिलांवरती जे अत्याचार चालू आहे त्या स्वसंरक्षणासाठी त्यांना शस्त्र परवानगी मिळाली पाहिजे. या मागणीचा प्रमुख मागण्या घेऊन तमाम राज्यातील धनगर समाज या ठिकाणी कुठल्याही राजकीय द्वेष न ठेवता किंवा कुठल्या संघटना एकत्र येऊन आम्ही सगळ्या हे मातोश्रीसमोर आमरण उपोषणाला दिनांक 18 तारखेपासून बसणार आहोत.